चेंज केलेली आहे. दिसतं वाटतं खरोखर जाम भारी वाटतं. आणि तयारी स्वतःच केली होती नी, कारण की मेकअप आर्टिस्टचा थोडासा काहीतरी इश्यू झाला. टाइम लागली तयारी करायला? हा सकाळ आहे ना, सकाळपासून आपल्याला ब्लाऊज दाखवतात की आम्ही ब्लाऊज शिवून आल्या अक्षयची करवली. हॅलो गाईज, नमस्कार. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे हलत आणि इथं आपलेच रेडी झालं आहे. कडक कडक काम, फुल बुटा चमकताना आपली 18,000 जे तुम्ही गाण्यात पण बघितलेलं असतं. आणि गाणी आपलं आलेलं आहे देव माझा भेटला, ठसका मराठी या यूट्यूब चॅनल. आज हळद आहे मस्त जाऊन, आज धमाकूळ घालणार. तुम्ही काल तर ब्लॉग बघितला असेल सावलांचा. ॲक्च्युली आमची ब जस्ट ऑफ झाले, 10-13 झाला त्यांचा, आणि त्याच्यामुळे एवढा पॉसिबल नाही की जोरात करण्यासाठी. पण जेवढं आपला जमतं आहे आम्ही सर्व कझन्स वगैरे मिळून सेलिब्रेट करतोय. आता चाललो आहे हळदीमध्ये आणि बघूया हळदीत गेल्यावरती काय काय होणार. तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघणारच आणि कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. बघत करवले बनले काही काय अक्षयजी करवली. इथं आमची नवरी नटलेली, आता तुम्हाला दाखवतोय मांडवण जाऊन हळद घेऊन आलेले आहेत. कोण चला आलेच घेऊन आलेली गँग आहे. इथं दिसायची गँग बसलेली आहे, भाऊजीची इकडची गँग. इकडं साडी चेंज केलेली आहे, दिसतं वाटतं खरोखर जाम भारी वाटतं. आणि तयारी स्वतःच केली होती नी, कारण की मेकअप आर्टिस्टचा थोडासा काहीतरी इश्यू झाला, तिला यायला नाही भेटला. आणि इथं आमची गँग बसलेली आहे. हो बरं आहेत ना योगिता बाय, हे जिमनॅस्टिक करतंय. हिला योगा क्लास आहे, कधी पण या बिंदास, तुम्ही पातळ होऊ शकता. पण ती स्वतः नाही झाली. बर 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 बर. रेश्मा वाहिनी हसना जरा, त्या बी बरोबर आहे. आणि इकडे या साईडला बाबासाहेब असल्यान वरिष्ठ माणसं बसायलाच लागतात ना, जेव्हा आपले असं काही कार्य असतं त्या कार्यात बसायला लागतात. निशाली आहे मेन काम करले थांबा, आता फिटिंगच्या गंटन तशी गंटन करली बघा चांगली. मी समजी लोक माझ्याजवळ बघताना ब्लॉक करता होत्या आणि त्यांना चोरान बोलू नाही शकत. ती गंटन करताना ती होत्या आपल्याकडे पद्धत असते ना, पहिल्या कोरेजीकडची हळद लागते, त्याच्यानंतर आपल्याकडची हळद लागते. म्हणून आता हळदीच्या दिवशी कोमलला पोरेजीकडून हळद लावतात आणि नंतर मग आपली पोरेजीकडची हळद लागते, जी संध्याकाळी आपल्याला बघायला भेटते. सो ही आपली अशी आगरी कोळी परंपरा असते. आणि ती पोराजीकडून पहिल्या साड्या वगैरे घेऊन येतात, जे पण काय मानपान असतं ते सर्व पोराकडून येतं. त्याच्यानंतर मग आपल्याकडे जे काय होते चालू होतात आणि मस्तपैकी सर्व बघतात. बघा इथं बघा, पायावर घेतले कोराला आणि त्याच्यानंतर इथे गँग आलेली आमची दिशा समू. आपली काही पद्धत असते थोडी. तुझे पाकिनी गीला तुझे हातुगे बाई सोबुनी रीगे आजी राजी लागे सावासी
त्यांचं नाही दिसत तरी चालायचं नवरीचे बघाई आपली प्रथा असते अशी म्हणजे पाच वेळा हे तांदूळ वगैरे जेवढा पण असते ते गोणी टाकायचं असतं आणि पकडायचं नाही पूर्ण हात बघा दोन्ही हात असं करून त्याच्यानंतर जेवढा हातान बसेल ते दोन्ही ते बघा इथं जमू नाही कोमलला काही काही नाही बाबाचे चालले घाई चला झाले गायकांनंतर इथं नवरेकडची मंडळी आहे ताई किती टाइम लागली तयारी करायला हा सकाळी आहे ना सकाळपासून दोन वाजले असून किती वाजले किती टाइम लागला दोन अडीच तास ए ब्लाऊज ब्लाऊजला किती खर्च केले ताई दोघे ब्लाऊज दाखवता ना निशा आपल्याला ब्लाऊज दाखवता की आम्ही ब्लाऊज शिवणल्या अक्षयची करवली लास्ता नसू दे आणि आता इथे पदार्थ चालू झाले बर बर कोटा कोटा असा कोटा कोटा असा कोटा कोटा असा कोटा कोटा असा बाबा बघा आमची पोरीचा बर्थडे की बाबाने फुल सोय केली पोरीची किती तोल्याची आहे 10-12 बाबा 15 तोल्याची गेली बाबानी मस्त चैन केले आणि इथे दियाचा वाढदिवस साजरा करतो आम्ही हल्दीच्या मधी दिया चला घेऊ चला कापाला दिया सरप्राईज वाटला का माहिती होता तुला आईच्या गावात काय बाबा सरप्राईज द्यायचा तर माहिती ठेवली तुम्ही मग सांगायला गेले आम्ही एक मोबाईल ठेवले त्या केक मध्ये मोबाईल ठेवले अरे खरं घेतल स्पार्कल कुठे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर दिया हॅपी बर्थडे टू यू अरे फुकणे मारले दिया बाबा मला चैन दिले म्हणून पहिला भरला का चैन दिल्या म्हणून पहिला भरवला बघ कशी हुशार आहे बघा हे दोन पोरींची एक्झाम आहेत म्हणून हे बिचारी येत नाही यांची एक्झाम आहेत इकडे ना इकडे यांची एक्झाम आहेत ना म्हणून हे तोंडला पोतान बिचारे असं असत हल्दीच्या मध्ये एक्झाम असल्यावर ती Ta 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 ta
आता रोम असलेले आहेत ना इकडे जेवढे सर्वांना घेऊन इथे परत नसणार आहे थोडे टाइम तोपर्यंत मी ब्लॉग मध्ये कंटिन्यू आमच्या वहिनीचा सर्वांची थोबारा बघा आता फोटो काढायला लागेल सर्व उभी राहिली नाचायला कोण उभी नाही राहत कोण नाही एक बी जण नाचायला नाही